निसर्गाची देण अशी आहे की एवढ्या मोठ्या उंचीवरती तुम्हाला मुबलक आणि भरपूर पाण्याचा साठा बघायला मिळेल. महाराज ज्या ज्या किल्ल्यावरती गेलेत कुठे कुठे मशिदी होते नव्हते पण महाराजांनी कधीच मशिदीला तोडलं नाही. अफजलखानाचं वध करून अवघे 18 दिवसानंतर महाराज या गडावरून निघून गेले. 28 नोव्हेंबर 1659 मध्ये आणि हा पन्हाळगड पहिल्यांदा महाराजांनी स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. त्यावेळेस बांधकाम करण्याची पद्धत बघा, सरळ रेषेत बघायला गेलं तर एक सात काम तुम्हाला स्ट्रेट सरळ महत्वाचे संदेश द्यायचे घ्यायचे मशाली पेटून हाताचा इशारा केला जायचा. शत्रू साठागडाच्या जवळपास येऊ लागल्या किंवा सांकेतिक भाषा म्हणजे पशुप्राण्यांचे आवाज वगैरे काढले. मित्रांनो, आम्ही पन्हाळगडाला आलेलो आहोत आणि इथं जागोजागी पूर्ण दुपार आहे, पुरा बंद काश्मीर बनलेला दिसून राहिला. इथं पूर्ण जे गड आहे पूर्णपणे दृश्यहीन झालाय, तुम्हाला काही दिसत नाही आणि मस्त बारीक बारीक थेंबाचा जो पाणी येत आहे तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आम्ही गाईड केलाय भाऊचं अजित पवार. किती वर्षापासून इथं काम करताय? मी 14 वर्ष झाले की प्रॉपर इथलीच आहे, प्रॉपर गडावरची. अच्छा, म्हणजे हे गडावर म्हणजे काही गावाचं काही वेगळं नाव आहे का? हे पन्हाळा म्हणूनच गाव आहे, पन्हाळा गाव, पन्हाळा गड. अच्छा, गावांचा कारभार गडावर चालतो. तहसील प्रांत कोर्ट कचेरी सगळं आपल्या किल्ल्यावरती आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एकमेव गड आहे की एवढी मोठी लोकवस्ती तुम्हाला बघायला मिळते. आणि हे याचा जिल्हा म्हणजे कोल्हापूर, जिल्हा कोल्हापूर तालुका पन्हाळा. बघा इकडे घ्या उजवी हात गाडीला जवळ. तर मित्रांनो, आम्ही आता पन्हाळगडावर आलेलो आहोत आणि भाऊ आपल्याला गाईड करणार सगळ्या किल्ल्याबद्दलची पूर्ण सोसल माहिती. काय म्हणतो भाऊ? अजित भाऊ आपल्याला सगळं किल्ल्याची माहिती सांगणार आहे आज. सर्व एक दोन मिनिटं सर्वांनी प्रथमतः सर्वांना जय शिवराय. जय शिवराय. तुम्ही जिथून खाली टॅक्स मध्ये घेतले ना प्रवासी कर जकात नका, आपल्या गडाची सुरुवात आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रॉपर 365 किल्ले, त्याच्यापैकी एकमेव गड असा आहे की जागोजागी तुमच्या गडावरती गाडी घेतली. इतर किल्ले तुमची गाडी असं 8 किलोमीटर किल्ल्याची गड बनली. 390 एकरामध्ये हा किल्ला बसला गेलेला आणि समुद्र सपाटीपासून गडाची 3127 फूट. निसर्गाची देण अशी आहे की एवढ्या मोठ्या उंचीवरती तुम्हाला मुबलक आणि भरपूर पाण्याचा साठा बघायला मिळेल. प्रॉपर शेतीधान्य किल्ल्यावरती टिकत नाही, कारण हा डोंगर परिसर आहे, पहाडी इलाका, धान्य टिकते ते किल्ल्याच्या खाली. गडाचा इतिहास आहे तो 1000 वर्षापूर्वीचा, म्हणजे किमान त्या काळी किल्ला बांधायला 60 वर्ष लागली. इसवीसन 1052 ते 1112 या कारकिर्दीमध्ये हा किल्ला बांधला हिंदू राजा शिलहार वंशीय राजा भोज. आपल्याला एक सर्वांना म्हण ऐकून माहित असेल की हा राजा भोज सुरुवातीला राजा होता हिंदू. 12व्या शतकामध्ये देवगिरीची यादव आले, 15व्या शतकामध्ये विजापूरचा इब्राहिम आदिलशाह आणि 16व्या शतकामध्ये छत्रपतींनी हा किल्ला काबीज केला. पहिली गोष्ट म्हणजे अशी की महाराजांनी महाराष्ट्रामधील स्वतःहून बांधले गेलेले किल्ले तीन, एक म्हणजे स्वराज्याची राजधानी सगळ्यात मोठा आणि उंच रायगड बघितलं ना, कोकणातील सिंधुदुर्ग माहित असेल, सातारा जिल्ह्यामधील प्रतापगड, ज्या ठिकाणी महाराजांनी अफजलखानाला मारलं ते महाराजांनी बांधले गेलेले किल्ले. बाकीचे किल्ले आपल्या छत्रपतींनी जिंकले, काबीज आक्रमण केलेले. गडाचं पुरातन नाव आहे पन्नग आलय. पन्नग म्हणजे नाग आणि आलय म्हणजे राहणाऱ्या सर्पाचं गड. असं म्हणलं जायचं की नाग जमातीचे लोक या गडावरती पूर्वी राहायचे, या गडाचं नाव बदलण्यात आलं पन्हाळगड. आदिलशाही काळामध्ये शहानबी दुर्ग, दुर्ग म्हणजे किल्ला, थोडक्यात काय की ज्या ज्या राजांनी राजवटी केल्या त्या त्या राजांनी या किल्ल्याची नावे बदली गेली. आपल्या सुरुवात इथून करू. गडावरची ही पहिली इमारत, एक दोन मिनार दिसत का तुम्हाला? आदिलशाही काळामध्ये मक्सूद अकाया कारागिराने त्यावेळी या इमारतीचं बांधकाम केलं. ते मुस्लिमांची मशीद, मशिदीचं नाव काली मस्जिद. महाराज ज्या ज्या किल्ल्यावरती गेलेत कुठे कुठे मशिदी होते नव्हते पण महाराजांनी कधीच मशिदीला तोडलं नाही. मशिदीचा वापर महाराज कशासाठी करायचे? तोफेचा दारुगोळा मुस्लिमांच्या मशिदीमध्ये स्टोअर केला जायचं, कारण मुस्लिमांनी हल्ला केलाच तर ते कधीही मशिदीला हात लागणार नाही. त्यामुळे महाराजांचं दारुगोळा आहे ते सुरक्षित असायचं. पूर्वीचं नाव काली मस्जिद, महाराजांनी बदलून दिले. Thank you.
पश्चिमेचं गेट आहे, याला आपण कोकणी दरवाजा म्हणतो. कोकणीच्या काळात तर आपल्या मार्गाची पश्चिम दिशा कुठली तर कोकण, उजवीकडे तारखिल्ले सिंधुदुर्ग मार्ग गोवा असेल. एंट्रन्स तीन आहेत, त्याचं नाव तीन दरवाजा. किल्ल्याची एंट्री किल्ल्याच्या बाहेरून आत असते, पण आता आतून बाहेर निघालो म्हणजे उघड दिशेने त्याच्यामुळे हे तिसरं गेट आहे, ते दुसरं आणि परत पहिलं. गडाचे दरवाजे तुम्हाला आमोर समोर दिसत नाही असं का? इकडून तो फेत मारा जरा तो सगळं जाणार. हा दरवाजा एक्साइट असते, इकडे या. इथं शिसं वापरले गेलं दिसत. हा काच काच काचे टाकले होते तर या पुढे या इकडे एक साईडला माहिती देतो. ते शिशामध्ये पूर्ण बांधलं गेलेलं आहे. दुसरं जे गेट आहे त्याचं बांधकाम चुना कूळ आणि माती, आणि पहिला दरवाजा आपण बघणार हेमाडपंथी. हेमाडपंथी म्हणजे काहीतरी फक्त दगडावरती दगडाची रचनी गेली. छत्रपती शिवाजी महाराज या गडावरती आले होते. तिथे प्रतापगड बघितलं का? सातारा जिल्ह्यामध्ये ऐकून माहित असेल ना, प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळीच्या खोऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाला मारलं. इसवीसन 10 नोव्हेंबर 1659 मध्ये अफजलखानाचा वध करून अवघ्या 18 दिवसानंतर महाराज या गडावरती निघून गेले. 28 नोव्हेंबर 1659 मध्ये आणि हा पन्हाळगड पहिल्यांदा महाराजांनी स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. त्यावेळी जो अफजलखानाचा जो मुलगा होता ना अफजलखान, तो आपल्या वडिलांचा सूट घेण्यासाठी गडाच्या पायथ्याशी थांबला. महाराजांना पकडायला बदला त्यांच्यासोबत त्यांचा मेन सरदार आदिल शहीद याचं नाव सलामत खान उर्फ सिद्धी जोहर पावन किल्ल्या पिक्चर बघितलं तर या सिद्धीचा वेढा होता. 40,000 फौजनिशी 1,000 महिने त्या वेढ्यामध्ये असं काही घटना गेलं की महाराजांची गडावरती धान्याची रसद कमी होती. मग मी तुम्हाला बोललो की धान्य गडावरती पिकत नाही, पहाडी इलाका आहे, डोंगरपर्यंत असल्यामुळे धान्य पिकायचं किल्ल्याच्या खाली. मग खाली तर 40,000 लोकांचा वेढा, त्या वेढ्यामधून महाराजांना या गडावरती धान्य आणणं शक्य नाही. महाराजांना गड सोडावं लागलं, परंतु वेढा तोडणं शक्य नाही. का तर खाली 40,000 आहे आणि या गडावर फक्त 3,000 लष्कर. लष्कर म्हणजे सैनिक माऊळे. वेढा तोडायचं कसा म्हणून एक प्रति शिवाजी म्हणून त्यांचं नाव शिवानावी शिवाकाठी एंट्री घेतली. आणि उजवीकडे पुतळा बघितला तर तुम्ही तर ते डुप्लिकेट शिवाजी. बरं का? रात्रीच्या वेळेला दोन पालख्या उभारल्या गेल्या. वारुता हा गुरुवार आषाढ पौर्णिमेची रात्र 12 जुलै 1660 पहिली पालखी तुम्ही तिथून एंट्री घेऊन आला. तिथून खाली 11 किलोमीटरला गाव आहे मसूदमध्ये, ज्या ठिकाणी सिद्धीची छावणी होती. सिद्धीजवळची दिशा भूल करायला प्रति शिवाजींची पालखी त्या दिशेने पाठवली त्याला चकमा देण्यासाठी. सिद्धी पसला त्याला वाटतं की हेच करे शिवाजी. थोडक्यात काय झालं की वेढ्याची रजत वेढा पूर्ण ढिल्ला पडला आणि मूळ महाराजा मार्गाने सडले. तो मार्ग मी तुम्हाला नंतर दाखवणार. 12 जुलै 1660 राजांनी गड सोडला आणि हा किल्ला 13 वर्ष परत आदिलशाहीकडे गेला. मग 13 वर्षानंतर महाराजांच्या 60 मावळ्यांनी हा किल्ला जिंकला. कोंडाची भर दिली 6 मार्च 1673 त्यामुळे या चौकाचं पावित्र्य असं आहे की महाराजांचा या चौकामध्ये सुवर्ण सोन्याच्या मोहराने सत्कार करण्यात आलेला. येरापूर कृष्ण चौक असं म्हणतो. तो नगर खाना बरं का त्यावेळेस. उर्दू मध्ये लिहू ना काहीतरी असे तोफांची मार्ग लांबणी केली. नुकसान पैदा झालेलं नाही. पूर्वीचे नियम कसे काळोख झाला की मेन गेट बंद करायचं, पण आज सकाळ झाली की दरवाजा उघडायचा. रात्रीच्या वेळेला कुठलाही चुकून सैन्य मावळा जर किल्ल्याच्या खाली राहील तर त्याला मेन गेट मधून कधी एंट्री दिली जात नव्हती. थोडस मागे या इकडे छोटी क्रिकेट दिसते का केबल गेलेली ऑरेंज कलर रस्सी दोरखंड टाकून सैन्याला वरती उघडायचं. किल्ले
सुरक्षा भिंत आहे गडाची. तटबंदी 8 किलोमीटरची आहे. त्याच्यामध्ये साधारणतः 33 बुरुज आहेत. हे जुन्या काळातील सांडपाणी जायला उपयोग काढले गेले. म्हणजे मॅडम जितकं पाण्याचा साठा वर उपलब्ध पाणी सगळं इथून बाहेर पडतं. सेफ्टीसाठी खंदक असायचे. हा, हे म्हणजे धान्याचं कोठार आहे आणि कोठारांच्या सेफ्टीसाठी खंदक 40 फुटाचे खड्डे केले होते. त्याच्यामध्ये पाणी सुसरम वगैरे विषारी सर्प आणि कमळाचे वेल सोडायचे. म्हणजे कोणताही शत्रू धाडस करू नये की ते खंदक उडून धान्यापर्यंत पोहोचण्यासाठी. कालांतरानं काय झालं, लोकवस्ती वाढत गेली, त्याच्यामुळे पूर्ण हे बंद करायचं. आपण आता जे बघणार ते धान्याचं कोठार, इमारतीला नाव आहे अंबारखाना. अंबर म्हणजे हत्तीच्या पाठीवर पसरायची लाकडी अंबर असते. त्या अंबरीचा आकार तुम्हाला पुढे कंट्रीला बघायचे. इमॅजिन करा त्या कमानीमध्ये हत्ती उभा स्ट्रक्चर पूर्ण अंबारी सारख्या. म्हणून त्याचं नाव अंबर. अच्छा, दुसरं नाव म्हणजे गंगा नावाचं. दोन नंबर यमुना त्याच्यापासून तांदूळ वरी नाचणी. वरी म्हणजे बघत धान्य गडावर प्रॉपर म्हणजे पिकलं जात नाही. धान्य आणतात की त्याच्या खालून रेड्या गोड्याच्या पाठीवर 100 किलोची पोते. आपण आता धान्य मोजतो कसं, किलोग्राम क्विंटल टन. पूर्वी कसे धान्य मोजायचे, कोळव माफ्ता चिमटक पाहिजे शेअर खंडी प्रकार. एक खंडी म्हणजे 20 पोते, 100 किलोचं एक पोत. अशा खंडीची किती, 25,000 खंडी. म्हणजे सध्याच्या जागेत 5 लाख. 3 पोटरामध्ये मिळून 5 लाख पोती धान्य इथं साठवलं जायचं. महाराजांचा राहण्याचा वस्तू आजूबाजूच्या परिसरामध्ये खंड्या अवशेष राहिले. त्यात 1844 इंग्रजांनी राजवाडा तोडला. महाराजांचा राजवाडा होता. इंग्रजी राजे लोक गुप्तधनांना एखादे करून द्यावं, त्याच्यामुळे त्यांनी तोडताड केलं. धान्य साठवण्याची पद्धत अशा प्रकारची आहे. धान्य आणते वेळेस पोत्यात आणायचं. पण धान्य कधी पोत्यामध्ये साठवत नव्हते का, तर ते खराब व्हायचं, त्याला कीड लागायची. स्टोअर कसे करायचे, पहिली गोष्ट म्हणजे हे दरवाजे दिसतात, दरवाजा पूर्ण बंद करायचा. दरवाजा बंद केला त्यावेळी की भरलेली धान्याची पोती ही छतावरती पेरीचा दरवाजा. छोट्या छोट्या मोकळ्या क्रिकेट दिसत ना वरती, धान्य वरून रुच टाकायचं. सुट्टा म्हणजे वरतून टाकायची जागा आहे. धान्य वरून टाकायचं. धान्य वरून टाकल्यामुळे धान्याची पातळी खालून वरती वरती चढणार आहे. देखरेख धान्याची तुम्ही करायची. अच्छा, देखरेख कशी करायची. एक 2 3 मेजरमेंट आहे. अच्छा, मेजरमेंट धान्य मोजलं जायचं. धान्य बाहेर कसे काढायचे, तर त्याला वरून उतार असायचं. उतार या दिशेला पडल्यामुळे जेवढं प्रेशर पडणार ते या दरवाजावर. धान्य दरवाज्यातून काढायचं नाही. आणि पैशाची थोडी खर्ची दिसते ना, पहिली पद्धत ज्याला आपण कणगी असं म्हणतो, म्हणजे पुरेसं धान्य. जसं मागे तसं धान्य त्याला उतार असायचं. पण आता एक लेवल केली ना, त्याच्यामध्ये स्लोप दिसत नाही. त्यावेळेस बांधकाम करण्याची पद्धत बघा, सरळ रेषेत बघायला गेलं तरी 7 खांब तुम्हाला एक्स्ट्रा सरळ पूर्ण सरळ दिसत आहे. एक ढिंग इकडे नाही तिकडे नाही दिसत आहे. अरे इथं मला वाटतं खाली काँक्रिटीकरण केलं आहे ना, लेवलिंग करण्यासाठी म्हणून. आता इकडे चढ होता तिकडे उतार होता त्यावेळी. साठा हा उपलब्ध कुठून करत होते, म्हणजे ग्रामीण लोकांकडून करत होते का? पूर्वी कराच्या हिशोबाने धान्य वरती आणलं जायचं. कर असतो म्हणजे तो कर कराच्या हिशोबाने त्याला एंट्री कशी दिली गडावर. चला इकडून एंट्री करा, आज बघून परत बाहेर या. चला गडाचा तडबंदीचा परिसर 8 किलोमीटरचा. 8 किलोमीटर त्याच्यामध्ये 33 बुरुज. बुरुज म्हणजे देखरेख पहारा ते मचान मचान. त्याला चढ उतार करायला मार्ग दिसतो तुम्हाला तुम्ही नाव तुतोंडी पुरुष. काही महत्वाचे संदेश द्यायचे घ्यायचे, मशारी पेटून हाताचा इशारा केला जायचा की शत्रू सटाकडाच्या जवळपास येऊ लागल्या किंवा सांकेतिक भाषा म्हणजे पशुपाण्यांचे आवाज वगैरे काढले. आपण 2 मिनिटांपूर्वी एक मार्ग बघितला रस्ता महाराजच्या मार्गी पायी गेले. बघा 48 महाराजांच्या सोबत निवडक 600 बांधल सेना होती. देशमुख सरदार होते. रायाजी बंदर, कोयाजी बंदर, शंभू सिंह जाधव, विठोजी काटे, हैबतराव किल्ल्याचे किल्लेदार ज्यांचं नाव त्र्यंबक भास्कर, या सगळ्यांची मुख्य देवान ज्यांचं नाव नरेंद्र बाजीप्रभू देशपांडे. खाली तुम्ही पुतळा बघितलं. या बाजींच्या सोबत 600 बांधल सेना महाराज कुठे गेले, विशाळगडाच्या पायथीशी गजापूरच्या गोडखिंडीमध्ये. खिंड अगदी अरुंद लहान आहे, 600 लोकांना एकत्र वरती चढून जाणं शक्य नाही. बाजी महाराजांना काय म्हणतात की राजू तुम्ही निवडक लोक घ्या, विशाळगडाच्या मार्गाला लागा आणि गडावरती सुखरूप पोचलात की तुम्ही 5 तोफांच्या सलामी. तर महाराज विशाळगडावरती सुखरूप पोचले, तोफांच्या 5 सलामी लागल्या गेल्या. कानावरती आवाज पडतात बाजींचा त्या किंडीमध्ये. पावनखिंड पिक्चर मध्ये प्राण जाता जाता त्यांनी किंकळे फुडले की धन्य धन्य हो राजा माझे असतात की लाख मेले चालतील परंतु लाखाचा पोशिंदा हा जगला पाहिजे. तर 300 बांधलांची आणि बाजींच्या रक्ताने पवित्र पावन भूमी झाली, त्याला पावनखिंड असं नाव देण्यात. चला वरती जाऊन या. 2 महाराजांच्या कारकिर्दीमध्ये गुप्त खरबती सरजित सिक्रेट मीटिंग. तिसरं नाव सज्जा कोठी.
सज्जा म्हणजे गॅलरी आणि कोठी म्हणजे राहण्याचं ठिकाण. शिवाजीराजांचा मोठा मुलगा श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या गडावर ते आलेत कधी तरी. सुविधा 4 डिसेंबर 1689 म्हणजे दिलेरकणाच्या चौळीतून बाहेर पडल्यानंतर ही चौल ही बातमी महाराजांना रायगडावरती कळाली की आपल्या पुढच्या गोळा शंभू या गडावरती असल्यामुळे तातडीने ताबडतोब शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजांना भेटण्यासाठी आले. ते अखेरची आणि शेवटची भेट या इमारतीमध्ये झाली. किल्ल्याचा राज्यकर्म बघायला शंभूराजाने इथेच ठेवून महाराज परत येत रायगडाला. महाराज इथून गेल्यानंतर किमान 1.25 महिने गंभीर आजारी पडले आणि महाराजांचं निधन झाले 3 एप्रिल 1680. तो संदेश कोणी घेऊन आले? स्वराज्याचे सरसेनापती आमदेरराव मोहिते संभाजी महाराजांची सखे सावत्र मामा इथे उमचे शंभूराजाने परत येऊन बाहेर पडले. त्यावेळी तो प्रकार त्यांचा पठारखान आपल्याला बघायला मिळेल. स्वयंपाकग्रस्त राजाराम महाराजांची कारभारी त्यांची समाधी दिसते ना खाली राईटला बघा. या पुढे हे पण शासन वापरामध्ये हे सगळे जुने इमारती मंदिर दिसतं. तिसरी संभाजी म्हणजे महाराजांचा नागपूर राजाराम महाराजांचा मुलगा दिसते का मंदिर एक इमारत दिसते धर्मकोटी कोरट म्हणायचं परत डावीकडे बघा पडली गेलेली इमारत दिसते का कलावंतीनीचा मजल नाही सज्ज राईट. तर मित्रांनो पन्हाळा किल्ला पाहून झालेला आणि आम्ही आता निघत आहोत. आता तू चुकून घेणार मध्यामध्ये आम्ही कुठतरी संपर्क बनवतो म्हणतो कारण की सकाळपासून नाश्ता होऊन राहिले जेवण केलं नाही त्याच्यानंतर जेवण केलं की थेट